हाय हॅलो, एस एम क्रिएटेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला आज आपण भेंडीची भाजी कशी बनवायची तर बघूयात. इथे मी भेंडी सात-आठ हिरव्या मिरच्या अशा मी बारीक कट करून कापून घेतलेलं आहे, आणि लसूण पण असं कापून घेतलेलं आहे. आता 2 चमचे आपण तेल टाकून घ्यायचं. तर इथे बघू शकता आपण गॅसवर कढई ठेवून घेतलेले आहे. कढईत आपण सारखे 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. तेल तापून घ्यायचं चांगलं. तर इथे बघू शकता तेल तापून झालेलं आहे. 1 चमचा आपण आता याच्यामध्ये जिरे टाकून घ्यायची. थोडीशीच मोहरी टाकायची. जिरे मोहरी टाकून झालं की आपलं लसूण टाकून घ्यायचं. इथे बघू शकता लसूण आता छान परतून झालेलं आहे. आता हिरवी मिरची पण आपण टाकून घ्यायची. हिरव्या मिरची पण छान परतून घ्यायचं. असं पद्धतीची भेंडीची भाजी खूप छान लागते. आणि ही भाजी तुम्ही पोळीसोबत, भाकरीसोबत, खिचडीसोबत, वरण भातासोबत पण खाऊ शकता. अशा पद्धतीची कोरडी भाजी. तर हिरवी मिरची आता छान असं आपण घ्यायची. इथे बघू शकता हिरवी मिरची पण आपली छान कापून झालेली आहे. याच्यामध्ये थोडी हळद टाकली तरी चालते किंवा नाही टाकली तरी चालते. मी थोडीशीच टाकते हळद. आता याच्यामध्ये आपण 1.5 चमचा आंबाडी मसाला टाकून घेणार आहोत. आपण हिरवी मिरची टाकलेली असल्यामुळे आपण लाल मिरची नाही टाकायची. भेंडी टाकून घ्यायची. तिला छान टाकून घ्यायची कमी गॅस करून. सगळी मिक्स करून घ्यायची ह्या अशा पद्धतीने. तर इथे बघू शकता सगळी म्हणजे आपण टाकून घेतलेली आहे. आता याला छान मिक्स करून घ्यायची. थोडीमध्ये खालीवर करायचं त्याला सारखं 2-3 मिनटं सगळी मिक्स होईपर्यंत. हे अशा पद्धतीने कमी गॅस करायचा आहे. त्याला छान असं परतून घ्यायचे फोडणी. त्याच्यात आता आपण आवश्यकतेनुसार मीठ टाकून घेऊयात. तर इथे बघू शकता सगळी भेंडी आपण छान परतून घेतलेली आहे. आता याच्यात आवश्यकतेनुसार आपण मीठ टाकून घ्यायचं. इथे मी साधारण 1 चमचा मीठ टाकते. मीठ टाकल्यानंतर तिला छान असं मिक्स करून घ्यायची पूर्ण भाजीमध्ये. आणि याला 10-15-2-3 मिनटांनी असं याला फार खालीवर करायची. म्हणजे सगळ्या बाजूने आपली भेंडी शिजली गेली पाहिजे. त्या पद्धतीने तिला 2-3 मिनटं झाली त्याची सारखी खालीवर करायची. आणि कमी गॅस तिची भेंडीची भाजी आपण बनवतोय. इथे बघू शकता अशीच भेंडीची भाजी. हिरवी मिरची नसेल तर तुम्ही लाल मिरची बनवू पण करू शकता. मुलांना आणि मोठ्यांना सुद्धा तुम्ही हे डब्यासाठी भेंडीची भाजी अशी बनवून देऊ शकता. तर अशा पद्धतीची भेंडीची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा. जर माझे व्हिडिओ रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तेल आता आपण 10-15 मिनटं अशी छान शिजून घ्यायची चांगली वाफवून. या अशा पद्धतीने 2-2 मिनटांनी अशी हलवून घ्यायची. तिला बघू शकता भेंडी आपली छान अशी शिजून झालेली आहे, परतून झाली आहे. बघा छान अशी आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा. तिथे 10-15-20 मिनटं आपण छान तिला अशी वाफवाय वाफेवरच शिजून घ्यायची. तिथे बघू शकता अशा पद्धतीने छान आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्त रहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.